असतील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आज अडवणी संघाला किशोर दादा बाने यांनी पुरस्कृत केलं होतं. हरकत नाही, चांगली कामगिरी झाली नाही, परंतु आता पुन्हा एकदा ते मॅनेजमेंट कमिटीमध्ये आमचे कार्यरत आहेत. सर्व ऑर्गनायझर्स सध्या तुम्हाला पाहायला मिळाले, ते आता पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी योगदान देतील. ऐकूयात पुन्हा एकदा तुमच्या समोर येत आहेत अर्थात झिडके अंबाडी भिवंडीचे समालोचक मुनीजी पाटील खेळाच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू, धन्यवाद. संदीप दादा यस चाललेले आहेत. इस दरम्यान आदरणीय करणजी भाने कुठे असाल त्यांना विनंती करतो की व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. ओके, तीन चौकारासाठी पारितोषिक लागलं होतं. करण भाने तीन चौकारासाठी जे पारितोषिक लागलं होतं ते घेऊन जायचं आहे. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि आदरणीय माननीय श्रीयुत गणेशजी शेलार साहेब यांचं इथे आगमन झालंय, त्यांना मी विनंती करेन की शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम वेलकम वेलकम, आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय सनी गजानन बाने स्मृती चषक 2022 मध्ये. यस, सुरुवात केली जाते मॅचला, अगदी 20 मिनिटं दिलेत आणि टाइम नाऊ स्टार्ट. उंबरली संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकला गेला आणि क्षेत्ररक्षण निवडलं गेलंय, आमंत्रित केलंय फलंदाजी करण्यासाठी. करवले संघ फलंदाजी करताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू इथे मात्र अपस्टंपच्या बाहेर सरळ निघून गेलाय रक्षकाच्या हातामध्ये, पिट केला गेलाय. पहिल्या चेंडूवरती मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. गोलंदाज गोलंदाज भास्कर पुन्हा एकदा सज्ज होत आहे. लोअर फुलटा चेंडू इथे मात्र नक्की जागा बनवली, नक्कीच बॅटचा पूर्णपणे फेस खोलला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या रेजर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे पण अडवू शकला नाही, निघून जाईल सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी आणि 2 चेंडू धावसंख्या फळकावरती. श्रीगणेशा करते 4 आकड्यावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली प्रथमतः फलंदाजी करताना. यस, नक्कीच नाणेफेकीचं कौल हरले, तदनंतर फलंदाजी वाट्याला आली आहे पण पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर चांगली सुरुवात म्हणता येईल. धावसंख्या फळकावरती 4. नयन पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर एक चांगला फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. भास्कर पुढचा चेंडू या वेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, नक्की स्क्वेअर कट केलाय चेंडूला. खेळाडू तिथे असेल, अडवू शकेल की काय, पण आउटफील्ड फास्ट असल्या कारणामुळे चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती येतील 2 चौकार. टीम भंडारली कुठे असाल तर आमचा आवाज ऐक असाल तर जाऊ नका कुठे, कारण की यानंतर लगेच मॅच तुमची होणार आहे. टीम भंडारली कुठेही जाऊ नका, यानंतर तुमची लगेच मॅच असेल. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार, धावसंख्या फळकावरती 8 ही पाहायला मिळेल. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलून दिलाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. यावेळेस मात्र टार्गेट केलं गेलंय चेंडूला, अपस्टंपच्या बाहेरून चांगल्या पद्धतीने चेंडू खेचून काढला आणि या चेंडूवरती देखील आपण बघू शकाल. बघा लोअर फुटा चेंडू गुटना तेक और ये चौकार देख, निघून गेला चेंडू सरळ सीमारेषे बाहेर.
आणि त्याच्या जोरावरती बॅक टू बॅक चौकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. या टूर्नामेंटचा जर विचार केला तर चौकार सहा चेंडूमध्ये सहा चौकार देखील ठोकले गेले. अप्रतून एक अविस्मरणीय खेळी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली होती. आणि तदनंतर या मॅचमध्ये तीन चेंडूवरती तीन आतापर्यंत चौकार आले. पहिला चेंडू बीट नक्कीच केला, तदनंतर पूर्णपणे नवीन नयन हवी झालेत भास्करवरती. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करून फेकी करेपर्यंत दुसऱ्या दावेचा देखील प्रयत्न. बघा स्टम्प जवळ कोणताही खेळाडू नसल्या कारणामुळे मात्र इथे रनआउटची संधी जी क्रिएट झाली होती ती गमावता आली. डायरेक्ट हिट जर विचार केला तर डायरेक्ट हिट करण्यासाठी तेवढा वेगाने चेंडू फेकायला पाहिजे होता. अचूक जो निशाणा आहे ज्या पद्धतीने सर रवींद्र जडेजा ते मात्र स्टम्पला ज्या पद्धतीने हिट करतात त्या पद्धतीचा जर आपल्याला खेळ दाखवला असता मैदानामध्ये तर नक्कीच विकेट मिळाला असता आणि महत्वाचा विकेट होता. नयन तिथे मात्र होता. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, कट करण्याचा प्रयत्न, चांगला लेंथ वरती चेंडू होता. पंचांचा इशारा येतो, षटक समाप्त होईल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती बिनबाद 14 या आकड्यावरती जाऊन पाहायला मिळते आपल्याला. या टूर्नामेंटची सर्वाधिक हायर स्कोर पार्टनरशिपचा जर विचार केला तर 64 धावांची पार्टनरशिप, ज्याने मात्र धावा चेस डाऊन केल्या होत्या. आणि या टूर्नामेंटमध्ये हायेस्ट धावा देखील चेस करणारा संघ ठरला होता आपल्याला मागच्या मॅचमध्ये पाहायला मिळाला. चिंचवड्याचा पाडा काय फलंदाजी केली होती आक्रमक, ज्यामध्ये एक फलंदाज त्यांचा होता, त्याने जवळजवळ विशाल 46 धावा नॉट आउट राहिला होता. अप्रतिम फटकेबाजी, माफ करा, 44 वरती नॉट आउट राहिला होता. आणि मी म्हणेन की वैयक्तिक या टूर्नामेंटचा सर्वाधिक धावा त्याच्यात असतील, कारण की याआधी हिमांशु पाटील 38 वरती नॉट आउट राहिला होता. आणि तदनंतर विशालची खेळी, विशाल काही खेळी पाहायला मिळाली, 44 धावांवरती आपल्याला पाहायला मिळाला. असं एका चेंडू जर मिळाला असता आणखी विशालला तर अर्धशतक नक्की झळकावलं असतं, पण नक्की दुसऱ्या मॅचमध्ये त्याच्याकडनं अपेक्षा असते त्याच्या संघाकडनं. पण चालू असलेली मॅच देखील रंगतदार आहे. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पांड्या आणि नयन, स्ट्रायकर एंडला पांड्या. सिद्धी करवले संघ आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी करताना. सेकंड ओव्हर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज अभय मात्र सज्ज होईल. धावसंख्या फळकावरती 14. पहिला चेंडू अभय मात्र सज्ज, पहिला चेंडू यावेळेस मात्र गली आणि थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पंच केला गेला, कट केला गेला. एक धाव कंप्लीट केली जाते त्या चेंडूवरती आणि एका धावेच्या जोरावरती 15 या आकड्यावरती धावसंख्या फळकावरती जोडली गेली. इथून मात्र जर बघितलं गेलं षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना मात्र पॉवर प्लेचं जे निर्बंध आहे ते हटवलं गेलंय, म्हणजे दूरवरती पसरलेलं क्षेत्ररक्षण. आणि या दूरवरलेलं पसरलेल्या क्षेत्ररक्षणामध्ये आता कशा प्रकारची फटकेबाजी केली जाईल. हा चेंडू चांगल्या पद्धतीने स्वीप केलाय डीपच्या क्षेत्रामध्ये, चेंडू मात्र ट्रॅव्हल वेगाने होतोय, आउटफील्ड फास्ट आहे, नाही अडवू शकत, निघून गेलाय. चांगला प्रयत्न नक्कीच केला पण अपयशी ठरला. शेवटच्या अंतिम क्षणी मात्र चेंडूने तिथे विजय घेतला आणि हा देखील चेंडू निघून गेला सीमारेषा बाहेर. आणि त्या चौकाराच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती झपाट्याने वेगाने वाढते. जागतिक छत्रपती दिन ज्या दिवसाला दर्जा दिला गेला तो दिवस 19 फेब्रुवारी, त्या दिवसाची आठवण करून देणारा हा आकडा 19 या आकड्यावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळेस गोलंदाजाची चाणाक्षर होती. बघा अनेकदा म्हणतात ना की ज्यावेळेस तुम्ही फलंदाजाचा स्थान ओळखून चेंडू हाताळता तेव्हा मात्र एक पॉल पुढे असता, पण इथे मात्र पंचांचा इशारा काय आला. चेंडूच्या पाठीमागची रणनीती चांगली होती, वाईडी शॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, पण खूप जास्त वाईड चेंडू हाताळला गेला, त्याच्या जोरावरती अतिरिक्त धाव. धावसंख्या फळकावरती 20. स्विचची तयारी, स्ट्रॉंग अपील देखील, अपील कसली झाली होती पण असं खूप जास्त बाहेर देखील फलंदाज होता. बॅटची एज होती की काय. दरम्यान लीग बिफोर विकेट इथे नसेल याची सूचना घ्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जागा बनवली, उडवण्याचा प्रयत्न होता चेंडूला नक्कीच, पण टप्पा पडल्यानंतर चेंडू मी म्हणेन की ज्या पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता त्याच पद्धतीचा चेंडू होता, त्या फटक्याला परिपक्व असलेला हा चेंडू होता, पण कुठेतरी चेंडूची गती टायमिंग जे आहे ते साधता आलं नाही. ज्यावेळेस तुम्ही मोठे फटके मारतात टायमिंग आणि ताकद
त्याचा मेल ज्यावेळेस तुम्ही परिपक्वाने करता ना तिथे मात्र सक्सेसफुल होता, ताकत नक्कीच होती पण फटक्यात टायमिंग नव्हता. आपण बाप्पा मोर्या करोली संघ पाहतोय फलंदाजी करताना. संख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती 22-22 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती असताना जर चेंडूंचा विचार केला तर चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय 5, म्हणजे या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. बाप्पा मोर्या करिवली संघ पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज झालाय. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर एक चांगल्या पोझिशनवरती हा चेंडू देखील चांगला, थोडासा भाग्यशाली राहिला फलंदाज, यष्ट्या उद्ध्वस्त होऊ शकल्या असत्या या चेंडूवरती. जागा नक्कीच बनवली गेली पण तदनंतर यष्टांच्या अगदी जवळनं चेंडू निघून गेला आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती पाहायला मिळते ती 22 या आकड्यावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. यस, आपल्याला पाहायला मिळेल आता मात्र तिसरा षटक आणि इथून स्लॉगर्सची सुरुवात होते आहे. धावसंख्या 22-11 सरासरीने मात्र धावा जमवल्या गेल्यात. यस, इथून मात्र रन रेट आणि सरासरी या दोन्ही पण लक्ष द्यावं लागेल आणि ते मात्र इथून वाढवावं लागेल. चला घाई करा मित्रांनो, 20 मिनिटांचा अवधी दिलाय. आत्ता वेळेचा जर विचार केला तर 10:30 झाल्यात कम्प्लीट, म्हणजे इथून तुमच्याकडे फार फार तर 9 मिनिटं असतील, 8:30 ते 9 मिनिटं. चला वळतोय मैदानात पुन्हा एकदा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 11 सरासरीने 22 या आकड्यावरती. षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी गोलंदाज कल्पेश, माफ करा आशुतोष. हा चेंडू अगदी एक स्ट्राइकवरच्या क्षेत्रामध्ये मात्र ट्रॅव्हल होतोय. फेकी पर्यंत 2 धावा या सहज सोप्या पद्धतीने आशुतोषच्या विपक्षामध्ये कम्प्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या जोरावाने धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळते 24 या आकड्यावरती. आशुतोष षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळेल. पांड्याचा जर विचार केला तर 3 धाव्यांवरती खेळताना पाहायला मिळतोय पण नयन हे आक्रमकता धारण केले, नयनने मात्र प्रहार केले आहेत आणि म्हणतात ना की पहिला वारा लाख मोलाचा असतो, तो वार करण्यासाठी नयन मैदानामध्ये सज्ज आहे. 11 चेंडूंमध्ये वैयक्तिक धावा खर्च आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्युशन दिला गेला नयनच्या माध्यमातून, तो म्हणजे 20 या आकड्याचा. पुन्हा एकदा आशुतोष, पुढचा चेंडू चांगल्या लेंथवरती होता, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू खरून काढण्याचा प्रयत्न. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. फेकी ई पर्यंत क्षेत्ररक्षक तिथे भास्कर होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण भास्करच्या माध्यमातून. 2 धावा नक्कीच कम्प्लीट करतील, 2 धावा रोकू शकत नाही कारण की बाउंड्री लाईन मोठी आहे या मैदानाची, त्याच्या कारणामुळे मात्र 2 धावा कम्प्लीट होता चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचेपर्यंत. यस मित्रांनो, बाईक चालवताना थोडीशी काळजी घ्या. अंपायर होते आमचे, यस आमचे पंच होते आणि थोडीशी गाडी स्किड झाली. यस रेती आहे तिथे, थोडंसं काळजीपूर्वक बाईक चालवा कारण की मित्रांनो आपली घरी देखील कोणतरी वाट बघत असतो. ही मनामध्ये क्रिकेटमध्ये जेव्हा पण तुम्ही खेळाल ना तेव्हा देखील या गोष्टीच्या सूचनेकडे भान ठेवा आणि तुम्ही कधीही बाहेर फिरायला निघा. यस मित्रांनो, घरची कोणतरी काळजी करतात याकडे लक्ष द्या आणि त्यानुसार तुमच्या बाईक चालवा. धन्यवाद, वळतोय पुन्हा एकदा मैदानात. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 27 या आकड्यावरती. पुढचा चेंडू हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नसेल तिथे, नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स कलेक्ट करण्याचा प्रयत्न आहे पण सावरलं गेलं स्वतःला. पण फेकी पर्यंत धाव्यांचा जर विचार केला तर 3 धावा या कंप्लीट केल्या गेल्या. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट, सुरेख
आणि त्याच्या जोरावरती मात्र तीन धावा या पूर्ण केल्या जातील। धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे या तीनच्या जोराने, ती म्हणजे 30 या आकड्यावरती। दरम्यान आदरणीय माननीय श्रीयुत गणेशजी शेलार साहेब यांना मी विनंती करेन की शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे। वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय सनी गजानन भाने स्मृती चषक 2022 मध्ये। पुढचा चेंडू इथे एक सिंगल धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर, दोन धावा अंकित केल्या गेल्या आणि धावसंख्या फळकावरती जाऊन जोडली गेली 32-32 या आकड्यावरती। चेंडूंचा जर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय, 32 धावसंख्या फळकावरती जोडली गेली आहे। इथून एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल। नयन वैयक्तिक 22 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय। हा चेंडू चांगला आहे, चांगल्या लेंथ वरती पंचांचा इशारा आला, षटक समाप्त होईल आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 32-32 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट। इस दरम्यान आदरणीय माननीय श्री गणेशजी शेलार साहेब यांचं इथे आगमन झालंय। वेलकम, व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय। चला वळतोय मैदानात पुन्हा एकदा, अगदी 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 ही धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळते। शेवटचा अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल आणि गोलंदाज सज्ज होतोय। प्रेम स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल। पांड्या स्ट्रायकर एंडला पांड्या पाहायला मिळतोय, नॉन स्ट्रायकर एंडला नयन, गोलंदाज प्रेम सज्ज होतोय स्लॉग ओव्हर घेऊन। पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर अपसमवरनं बीट झाले कुठेतरी आणि इथे मात्र विकेट क्रमांक पहिला डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळेल। फलंदाज पांड्या बॅक टू दी डगआउट। वैयक्तिक धावांचा जर विचार केला तर पांड्याने वैयक्तिक धावा जमवल्या गेल्या त्या 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देऊन पांड्या मात्र परतताना पाहायला मिळेल। हा चेंडू इथे चांगल्या पद्धतीचा होता, पूर्णपणे ब्लॉक होलमध्ये चेंडू आतडला गेला आणि तिथे मात्र एक धाव कंप्लीट केली आहे आणि एका धावेच्या जोराने समीकरण आता मात्र फळकावरती आपल्याला पाहायला मिळतोय। 33 यस माझे साथी समालोच गुणलेखक यस बिपिन दुबे, एक चांगलं गुणलेखकाची भूमिका आणि असं म्हणतात ना की कॉमेंटेटरचा पाठीचा गाणा म्हणजे गुणलेखक आणि पंच अंपायर्स असतात, त्यामध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट गुणलेखकांची भूमिका असते। कारण की शब्द जरी त्यांचे असते म्हणजे लिहित जरी ते असतील, शब्द बोटांमधून ते उतरवत असतील, पण त्या बोटांमधून शब्दांचा कलेक्ट आम्ही करतोय आणि ते खूप जास्त इम्पॉर्टंट असतं। कारण की त्यांची भूमिका देखील खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि गेल्या 2 दिवसापासून ती भूमिका आपल्याला पाहायला मिळते। तदनंतर GTC लाईव्ह ही वाहिनी देखील कार्यरत आहे कारण की उन्हाचा तडाखा वाढत गेलाय। कालचा जर बघितला गेला तर 39° डिग्री हे मात्र तापमान वाढलं होतं, त्या कारणामुळे खूप सारे प्रेक्षक वर्ग जे होते ते इथपर्यंत पोहोचू शकले नाही, पण GTC वाहिनीच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळालं। कॅमेरामॅन सुनील पवार आणि आमचे ऑफिशियल टेक्निशियन चिन्मय हे आज आपल्याला पाहायला मिळतील। कालच्या दिवसामध्ये टेक्निशियन वेगळे होते पण आज चिन्मयच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय, कार्यरत आहेत। GTC वाहिनी देखील कार्यरत आहे, अगदी जर बघितलं गेलं ना तर
दोन ते तीन वर्षापूर्वीचा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर लाईव्ह मॅचेस एवढ्या होत नव्हत्या, पण या दोन ते तीन वर्षात लाईव्ह मॅचेस जशी सुरुवात झाली आहे ना, त्या आपल्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना मात्र एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे. आणि मी असं म्हणेन की एक बक्षीस कमी ठेवा, पण मॅचेस लाईव्ह आणि मोठ्या ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून चांगले चांगले खेळाडू जे आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळेल. आणि हेच काम आज नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल रणवीर इलेव्हन जयनवाल क्रिकेट संघ आडिवलीच्या माध्यमातून. एक चांगलं नियोजन आयोजन अंडर 22 च्या मॅचेस म्हणजे युवांना कुठेतरी प्रेरित केलं गेलं, युवांना प्रोत्साहन करण्याचा एक प्लॅटफॉर्म बनवला गेलाय. कारण की खूप सारा मॅचेस ज्या आपण मोठ्या मोठ्या बघतो तिथे युवांना संधी मिळत नाही, पण ही युवांना एक संधी देण्याची एक त्यांचा प्लॅन होता, ते मनामध्ये स्वप्न होतं, आणि ते स्वप्न आज खऱ्या अर्थाने सत्यामध्ये उतरवलं गेलंय. त्यांचा देखील मी खऱ्या अर्थाने धन्यवाद म्हणेन. हा चेंडू फटका फसलाय आणि जेल कलेक्ट केली जाते, आणि जेलचा जर विचार केला तर धावसंख्या फळकावरती आहे ती 34, आणि या 34 धावा कुठेतरी अशुभ ठरला गेल्यात फलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण की 30 आणि 34 मध्यांतरी जर विकेटचा विचार केला तर 3 विकेट मैदानाच्या बाहेर आहेत. दरम्यान पिसवली गावचे एक आदरणीय नेतृत्व, गोड व्यक्तिमत्व आदरणीय हेमंतजी भोईर साहेब यांना मी विनंती करतोय की शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम 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 दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्की स्वर्गीय नारायण स्मृती चषकचे आयोजक आहेत ते देखील. एक सक्सेसफुली चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं दरवर्षी. यस, त्यांचं इथे आगमन झालंय. पुढचा चेंडू हवेत मिस टाइम स्ट्रोक, पण इथे मात्र जेल सुटली आहे. एक धाव कंप्लीट केली आहे दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, आणि कलेक्ट केला जातोय चेंडूला. आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला, फलंदाज होतोय बाद 35 आकड्यावरती. यापुढील होणारी मॅच टीम भंडारली आणि विजेता संघ अशी असेल. दोन्ही संघाने आज सूचनेकडे दक्षता द्या, आणि टीम भंडारली संघ आमच्या पवेलियन मध्ये पोहोचा प्लीज. हा चेंडू इथे मात्र चांगल्या पद्धतीचा हाताळला गेलाय, पंचांचा इशारा रनआउटची संधी नक्कीच असेल, आणि फलंदाज होतोय बाद. आणि अगदी जर बघितलं गेलं तर सुरुवात चांगली झाली होती, पण शेवट चांगला झाला तो गोलंदाजांचा. कारण की स्टार्टिंगला जर बघितलं गेलं या मॅचला जशी सुरुवात झाली पहिल्या दोन षटकामध्ये अप्रतिम फटकेबाजी, पण तदनंतर बॅक टू बॅक जे विकेट गेले त्या विकेटच्या जोरावरती प्रेशर आला. आणि अनेकदा आपण बघतोय ना की विकेट मॅचमध्ये टर्निंग देतात, मॅचमध्ये पुन्हा पलटवार देत आहेत, आणि तो पलटवार नक्कीच पाहायला मिळालाय. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 35 आकड्यावरती. विजयासाठी 36 धावांचं लक्ष असेल, 36 रन्स.
दरम्यान आयोजकांकडून सूचना कळते की डॉक्टर बंटी यांचं इथे आगमन झालंय. यस वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा. यस आपण पाहतोय मॅच एका बाजूला विथ इलेव्हन उंबरली तर एका बाजूला एंजल इलेव्हन सिद्धी करवली. दोन्ही संघ एकमेकांसमोर आहेत. एंजल इलेव्हन सिद्धी करवले आणि दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये वेद इलेव्हन उंबरली संघाचे मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला रुद्राक्ष तर एका बाजूला भास्कर. यस भास्करने पहिलं षटक हाताळलं होतं आणि तिथे मात्र 14 धावा दिल्या होत्या पॉवर प्ले मध्ये. यावेळेस फलंदाजीसाठी नक्कीच पॉवर प्ले मध्ये आलं आणि आता मात्र जेवढ्या धावा दिल्या होत्या तेवढा जमवतोय की काय. सुरुवात केली जाईल मॅचला, 20 मिनिटांचा अवधी असेल. पंच आमचे रेडी, ऑफिशियल पंच, पंचांकडे इशारा आलाय. साधी मॅच, गेम इज ऑन. गोलंदाज राहुल पाटील षटक क्रमांक पहिला घेऊन. गोलंदाज पुन्हा एकदा चेंडू क्रमांक पहिला घेऊन, पहिला चेंडू यावेळेस मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. खेळाडू मात्र मिड विकेट पासून मिडॉन पर्यंत लांबचा प्रवास करत आला, पोहोचला चेंडूवरती. चांगली फेक, कलेक्शन किती फास्ट होता, वेगाने होता आणि फेक देखील तेवढीच वेगाने. झपाण्याने चेंडूवरती आला पण दोन धावा नाही रोखू शकत. पहिल्या चेंडूवरती मात्र दोन धावा आपल्याला पाहायला मिळाल्या भास्करच्या माध्यमातून आणि त्या दोन धावेच्या जोराने वैयक्तिक सांघिक खातं उघडलं गेलंय आणि 36 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना मात्र श्रीगणेशा केला गेलाय. धावसंख्या फळकावरती 2 या आकड्यावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय राहुल पाटील. हा चेंडू वेगाने नक्कीच हाताळला गेला पण पंचांचा इशारा वाईड, अतिरिक्त धाव वाचवू शकत नाही. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 वाढेल, जाऊन पोहोचली गेली 3 या आकड्यावरती. यस भास्कर आणि रुद्राक्षी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते आपल्याला उंबरली संघाकडनं. यस दरम्यान आदरणीय मयूरजी भाणे साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांना मी विनंती करेन की व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम वेलकम वेलकम. आपण जी टुर्नामेंट बघतो स्वर्गीय सनी गजानन भाणे स्मृती चषक, एस दादांची एक गोड आठवण म्हणून ही टुर्नामेंट ठेवली गेली. जसं दादांचे बंधू, यस छोटे बंधू त्यांचं इथे आगमन झालंय मयूरजी भाणे. त्यांना मी विनंती करेन की शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. सर इथे मात्र फलंदाज होतोय बाद. चेंडू क्रमांक जर बघितलं गेलं तर 2 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि 3 धाव्यांवरती हादरा क्रमांक पहिला बसलाय. यस या 36 धावा इथून रोखायच्या असतील तर विकेट इम्पॉर्टंट आहेत, कारण की विकेट मॅचचा प्रेशर वाढेल आणि प्रत्येक नवीन येणाऱ्या फलंदाजाला चुकी करायला भाग पाडेल, त्या चुकींचा फायदा उचलायचा आहे. दरम्यान आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये एक चावी सापडली आहे, स्कूटीची चावी आहे, ओळख पटवा आणि ती चावी घेऊन जा. थँक्यू. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल. पुढचा चेंडू काय अप्रतिम चेंडू होता, ही नजाकत होती गोलंदाज राहुल पाटीलची. अष्ट्या उद्ध्वस्त करून देणारा चेंडू, क्लीन बोल्ड. यस बॅक टू बॅक 2 चेंडूवरती अष्ट्या उद्ध्वस्त, काय गोलंदाजी आहे, काय ताकद आहे. आणि बघा म्हटलं होतं ना की नवीन येणाऱ्या फलंदाजावरती प्रेशर असेल, त्याच्याकडनं होणार चुकी. आणि जर राहुल पाटील सारखे अशा गोलंदाजीला फेस करत असाल तर तुम्हाला कठीण प्रश्न विचारले गेलेत आणि त्या कठीण प्रश्नांचं उत्तर देताना हा फलंदाज नक्कीच कुठेतरी फसला आणि त्याला मात्र परतावं लागलंय. नवीन फलंदाज मैदानात साहिल. यस नक्कीच एक राहुल पाटील गोलंदाजी करतोय तर दुसरा राहुल पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आयोजक म्हणून इथे मॅचचा अनुभव मजा घेत आहेत.
गोलंदाज पुन्हा एकदा राहुल, स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज साहिल असेल. हॅट्रिक वरती सव्वार गोलंदाज, बघावं लागेल कंप्लीट होईल का. हा चेंडू देखील चांगला होता, सरप्राइझिंग फलंदाजाला चकवा नक्कीच मिळाला. काय गोलंदाजी हाताळतोय. मी म्हणेन की राहुल पाटील आजच्या पूर्ण दिवसामध्ये जर राहिला तर विकेट वरती नक्कीच सवार असतील, कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजीची लाईन आणि लेंथ आहे, ज्या पद्धतीने व्हेरिएशन आहेत गोलंदाजीमध्ये, चढ उतार हा क्रम चांगला आहे त्यांचा, आणि त्या जोडाने मात्र नक्कीच एक चांगली गोलंदाजी केली जाते. अगदी अनुभव खूप सारा आहे आणि तो अनुभव खऱ्या अर्थाने आता मात्र पणाला लावला जातो राहुलच्या माध्यमात. पुढचा चेंडू वेगवान, वेगवान होता पण लाईन मध्ये बदल करावा लागेल. लेग स्टंपच्या बाहेर ठेवणं रणनीती खराब आहे, कारण की तुम्ही फिल्डिंग लावली गेली आहे एक लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि एक मिड विकेटच्या रिजन मध्ये, तर तुम्ही हा चेंडू हाताळू शकत नाही, कारण की डीप बॅकवर्ड हा चेंडू जर आतायचा आहे तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा तुम्हाला क्षेत्र ब्लॉक करावं लागेल, पण ते क्षेत्र खाली असल्या कारणामुळे ही लेन चुकीची आहे. फलंदाज हा चेंडू चांगला, ही लेन चांगली आहे, अगदी थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. एक धाव कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या जोराने समीकरण आता मात्र फळकावरती 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलं, म्हणजे अजून देखील 30 धावांची गरज असेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी राहुल पाटील. पहिले जे दोन झटके दिले गेले त्या झटक्यांच्या माध्यमातून मैदानामध्ये प्रेशर क्रिएट केला गेलाय आणि तो प्रेशर साफसाफ आपल्याला पाहायला मिळतोय. पण एका बाजूला भास्कर अजून देखील मैदानामध्ये आहे. भास्कर आउट झालाय, रुद्राक्ष मैदानामध्ये आहे. पंत शेवटच्या चेंडूवरती एक धाव आली, नाही निर्धाव चेंडू, थँक्यू. तर या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर, एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती 6 या आकड्यावरती, म्हणजेच 2 विकेटच्या जोरावरती धावसंख्या 6 ही फळकावरती आपल्याला पाहायला मिळते 36 धावांचं पाठलाग करताना, ती म्हणजेच टीम उंबरली संघाचं. सहा मिनिटांचा उधी निघून गेलाय, एका षटकासाठी 6 मिनिटं लागले, म्हणजे उर्वरित आता मात्र 14 मिनिटांचा खेळ बाकी असेल इथून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. शतक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज नयन पाटील. नयन पाटीलच्या हातामध्ये गोलंदाजी दिली गेली. ज्या पद्धतीने राहुलने गोलंदाजी केली त्याच्या पावलांवरती पाऊल ठेवून नयन त्या पद्धतीची गोलंदाजी करेल का. मोर्चेचा भार आता मात्र इथून नयनच्या हातामध्ये असेल. राहुलने नक्कीच एक चांगली उल्लेखनीय कामगिरी केली, ज्या पद्धतीने संघाला अपेक्षित होती. संकट मोचक संघाचा शिलेदार आहे खऱ्या अर्थाने, आणि शिलेदाराचं काम कशा प्रकारे असतो ते मात्र दाखवलं गेलंय. नयन पुन्हा एकदा सज्ज होत आहे चेंडू क्रमांक पहिला घेऊन. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आतळला गेला, लेंथ पण चांगली होती, टप्पा चांगला पकडला गेलाय. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाच्या अगदी जवळजवळ छातीच्या जवळ चेंडू उडून गेला, म्हणजे बाउन्स चेंडू मध्ये खूप जास्त होता, त्या कारणामुळे आडव्या पट्ट्याचा फटका फसला कुठेतरी. हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलाय चेंडूला, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये वेगाने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय, पण तेवढ्याच वेगाने तिथे क्षेत्ररक्षक अप्रतिम कलेक्शन. फेकी देखील चांगली आहे, पण फेकी पर्यंत धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या त्या म्हणजेच 3, आणि या 3 धावेच्या जोरावरती 9 ही धावसंख्या फळकावरती जोडली गेली आहे. अगदी जर एका गोष्टीकडे बघितलं ना, आउटफील्ड फास्ट आहे, पण त्यापेक्षा फास्ट आहेत ते 2 फलंदाज. किती चपलाईने मात्र रनिंग बिटवीन द विकेट्स मैदानामध्ये दाखवत आहेत. पुढचा चेंडू फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि चेंडूला केला जाईल कलेक्ट. विकेट क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल 3 हादरा, आणि आता मात्र उंबरली संघ डासळताना पाहायला मिळतोय. लढवय्या मैदानामध्ये पाठवावं लागेल, जो झुंजेल लढेल आणि परिस्थितीनं सांगेल की थांबा अजून मी हार मानलेली नाहीये. नवीन फलंदाज अनिकेत मैदानामध्ये रवाना होताना पाहायला मिळेल. असं अनिकेतची शरीरयष्टी जर बघितली गेली तर असं वेस्ट इंडियन प्लेयरची आठवण होते,
स्कॅरन पोलार्ड सारखे जे धडधपट फलंदाज असतात त्यांच्या माध्यमातून शरीरयष्टी आहे, म्हणजे हा मात्र टायमिंग वरती जास्त विश्वास नाही करणार, तो त्याच्या ताकदीवरती विश्वास करेल. याच्या रेडिएशन मध्ये जर बॉल मिळाले, चेंडू मिळाले, तर मी म्हणेन तो फटका मोठा असेल. संडी नाही तर मुंडे असेच फलंदाज आहेत आता मात्र इथून. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धाबेच्या जोरावरती दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या प्रवेश करते, जाऊन पोहोचली गेली 10 आकड्यावरती 3 विकेटच्या नुकसानवरती. फलंदाज आता मात्र मैदानामध्ये, 14 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. समीकरण सोपं आहे पण हे कठीण होईल जर विकेट पडले तर. बघा, म्हटलं होतं ना, हा फटका आहे, ही ताकद आहे या खेळाडूची. अगदी चेंडू सरळ निघून गेला सीमारेषेबाहेर षटकाराकरिता. मी ज्या वेळेस फलंदाज हा मैदानामध्ये आला होता तेव्हाच उल्लेख केला होता की हा फलंदाज टायमिंग वरती विश्वास नाही करणार. ज्या पद्धतीने शरीरयष्टी आहे हा त्याच्या शक्तीवरती विश्वास करेल. आणि शक्ती प्रदर्शन करताना पहिल्या चेंडूवरती 600 स्ट्राईक रेटने खातं उघडलं गेलं आपलं वैयक्तिक. धावसंख्या देखील फळकावरती नेऊन ठेवली अगदी 16 आकड्यावरती. आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर समीकरण देखील बदलवलं गेलंय, कारण की 13 चेंडू आणि आता विजयासाठी 20 धावांची गरज असेल. जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार अनिकेतने मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं कल्पेश भाने यांच्याकडनं. कल्पेशजी भाने, विनंती करतोय पैसे जमा करा. नाही, गुगल पे एक्सेप्ट नाही करत आम्ही, कॅश प्राइस. हा चेंडू क्लीन बोर्ड, यश्या उद्ध्वस्त, रुको मॅच में अभी जान बाकी है. अगदी जर बघितलं गेलं फलंदाज अनिकेत पहिला चेंडूवरती एक मोठा प्रहार, तदनंतर शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता, आडव्या पट्टा फटका खेळण्याचा मनसुप्ता नक्कीच बनवला गेला, पण सरळ चेंडू यष्ट्यांवरती आणि यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या आपल्याला पाहायला मिळाला. 12 चेंडू, 20 धावांची गरज असेल. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवा, षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज लगेच तयारीला आणा. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज समीर पाटील मात्र इथून सज्ज होत आहे. अगदी निर्णायक षटक हा असेल, कारण की या षटकामध्ये बघावं लागेल किती धावा दिल्या जातील. या षटकामध्ये जर जास्तीत जास्त धावा दिल्या तर फलंदाजी करणाऱ्या संघाला नक्कीच फायदा होईल. पण या षटकात मी म्हणेन बिपिन दुबे, कमीत कमी धावा दिल्या गेल्या तर फायदा गोलंदाजांना होईल, कारण की आपण अनेकदा बघतो ना T20 मॅचेसमध्ये की एक प्रमुख अस्त्र. इंडियन क्रिकेटमध्ये पण आपण बुमराला 19 ओव्हर बघते, खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न असेल की स्लॉग ओव्हर का नाही टाकत, त्याचा रिझन ते आहे की 19 ओव्हरमध्ये दबाव करण्याचा प्रयत्न असतो आणि तो दबाव देण्यासाठी आता मात्र गोलंदाज आणला गेलाय. पण या गोलंदाजाने मात्र पहिला चेंडू कुठल्या पद्धतीचा हाताळला गेला, काय रणनीती होती ते मात्र त्यालाच ठाऊक असेल. नक्कीच हातामध्ये ग्रीप करता आला नाही, पंचांचा इशारा नो चेंडू, माफ करा पंचाने क्षमस्व आहे पंचांकडनं देखील. वाईड चेंडू आहे हा, पंचांचा इशारा आला वाईड, अतिरिक्त धाव असेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 16. वन बाउन्सचा देखील इशारा दिला गेलाय, वन फॉर दी ओव्हर. एका षटकामध्ये तुम्ही एकच बाउन्स चेंडू हाताळू शकता आणि यानंतर जर हाताळण्याचा प्रयत्न जर केला गेला तर तिथे नो चेंडू हाताळण्यात दिली. स्ट्रायकर एंडला रुद्राक्ष, हा चेंडू ऑप्समच्या बाहेर, पंचांकडे स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली पण पंचांचा इशारा वाईड. आणखी एक अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने समीकरण थोडस बदलताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू 18 धावा, तिसरं षटक कठीण हाताळण्यासाठी आणलं होतं पण ते सोपं करण्याचं काम समीर पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाजांचा विचार केला ना बिपिन सर, तर दोन्ही फलंदाज मैदानामध्ये सेट नाही आहेत. कारण की रुद्राक्ष जरी सलामीसाठी आला असेल तरी पण रुद्राक्षने फक्त आतापर्यंत 4 चेंडू फेस केलेत आणि ऋतिकचा जर विचार केला तर ऋतिक फ्रेश आहे. हा चेंडू कर दी गलती, जी गोष्ट मी पहिला चेंडू पडला तेव्हाच म्हटलं होतं ही गोष्ट आणायची नाहीये मैदानात, तीच गोष्ट केली गेली समीरच्या माध्यमातून. आणि आता इथे मात्र फ्री हिट असेल, म्हणजे जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी, बस रन आउट नाही होणार.
चला घाई करा, 13 मिनिटांचा खेळ इथून संपन्न झालाय, माफ करा 13.5 मिनिटं झालेत, म्हणजे उर्वरित तुमच्याकडे जवळजवळ 6.5 मिनिटं बाकी असतील. गोलंदाज सज्ज, हा चेंडू चांगला आहे, लेंथ मध्ये सुधारणा केली गेली. मागच्या मॅच मध्ये पण आपण बघितलं होतं ओव्हर दी विकेट एक गोलंदाज आला होता, त्याने दोन वाईट टाकले, त्यानंतर राऊंड दी विकेट आल्यानंतर गोलंदाजीची त्याची तीक्ष्णता बघायला मिळाली आणि इथे देखील. मग राऊंड दी विकेटचा चांगली गोलंदाजी करत असाल तर ओव्हर दी विकेटचा एक वेगळा प्लॅन का मनामध्ये करता, ही रणनीती मात्र आखावी लागेल. तुमचा जो स्ट्रॉंग झोन आहे, तुम्ही ज्या लेंथवरतून तुम्ही प्रॉपर गोलंदाजी करता ती करण्याचा प्रयत्न करा, कारण की म्हणतात ना तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. पुढचा चेंडू चांगला आहे, अगदी वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, लोअर फुल टॉस मात्र कन्वर्ट झाला, तिथे मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू असेल, कलेक्ट करून फिकी पर्यंत धावा जमवल्या गेल्या त्या तब्बल 2, आणि या 2 धावेच्या जोरावरती 21 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली, म्हणजे 10 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 15 धावांची गरज असेल, 10 चेंडू 15 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, हा चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक असेल, पण कॅच छुटा सपना तुटा और गोलंदाज रुटा असंच म्हणावं लागेल. आता धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजेच 22 आकड्यावरती, म्हणजे 9 चेंडू आणि आता समीकरण आहे ते 14. या जर बघितलं गेलं 14 समीकरण 3 एक्स्ट्रा धावा दिल्यात, या जर दिल्या नसत्या तर 17 समीकरण असतं आणि 9-17 समीकरण थोडस कठीण, पण 9-14 हे इक्वेशन बघताना थोडस इझी वाटतं फलंदाजाच्या दृष्टिकोनामधनं. हा चेंडू मिड विकेटच्या रिजन मध्ये पुन्हा एकदा, माफ करा, बॅकवर्ड स्कोअर लेगच्या रिजन मध्ये आहे आणि फेकी पर्यंत मिसफील्ड झालीय, त्याच्या जोरावरती मात्र धावा जमवल्या गेल्या त्या 2, आणि या 2 धावेच्या जोरावरती आता असंच म्हणावं लागेल मला की गरिबी में आटा गेला, कारण की धावा कमी रोखायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला क्षेत्ररक्षकामध्ये चुकी, क्षेत्ररक्षक वारंवार चुकी करतात. या क्रिकेट जगतामध्ये असं म्हणतात ना की 20% ही फलंदाजी आहे, 20% ही गोलंदाजी आहे, पण उर्वरित राहिलेला 60% जो भाग आहे तो क्षेत्ररक्षकांवरती असतो. ज्यावेळेस 11 खांदे एकमेकाला लागतात, 11 पेक्षा 12 म्हणावे लागतील, ज्यावेळेस 12 खांदे एकमेकाला लागतात तेव्हा मात्र एक चांगला खेळ होतो, आणि इथे मात्र ते खांदे थोडेसे सैल झालेत, पण वेळेचं भान राखून तुम्हाला मॅच मध्ये काहीतरी करून दाखवावं लागेल. आणि आता मात्र समीकरण अशा याच्यावर जाऊन पोहोचलंय की आता मात्र काळामध्ये फक्त तेच ऐकायला मिळते, 7-12 ज्याच्यावरनं भाऊ भाऊ भावाशी भांडले तो आकडा 7-12. हा चेंडू यॉर्कर लाईनचा प्रॉपर डिलिव्हरी निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, समीकरण बदलताना पाहायला मिळतोय, विजयासाठी 6 चेंडू आणि धावांची गरज आहे ती 12. यापुढील होणारी मॅच निर्जय संघाचे कर्णधार आणि काटाई संघाचे कर्णधार, प्लीज नाणेफेकासाठी त्वरित या. चला 6 चेंडू 12 धावा, गोलंदाज सज्ज होतोय पांड्या. पहिला चेंडू निर्धावच्या पद्धतीने हाताळला गेलाय, पंचांकडे अपील देखील आणि इथे मात्र विकेट मिळेल, म्हणजे समीकरण असेल ते म्हणजे 5 चेंडू आणि 12 धावा. यस, मागच्या जर षटकाचा विचार केला तर गोलंदाजाने पहिला कुठल्याही प्रकारचा चेंडू न हाताळताना 3 धावा दिल्या होत्या, पण तदनंतर ओव्हरऑल पूर्ण षटकामध्ये धावा दिला त्या 8, म्हणजे बघा म्हणतात ना की चुकी करा पण चुकीवरती परतफेड देखील करा, आणि ती चुकीवरती खऱ्या अर्थाने त्या गोलंदाजाने परतफेड केली आहे. एक क्षण म्हणत होतो की समीर गोलंदाजीवरती लेन लाईन भरकटतो की काय, पण ज्यावेळेस तो राऊंडी विकेट आला तदनंतर त्याने मात्र गोलंदाजाने खऱ्या अर्थाने समीरने त्याची ताकद दाखवायला सुरुवात केली, त्याच्या कारणामुळे समीकरण कुठेतरी कठीण झालंय. 5 चेंडू आणि धावसंख्या फळकावरती आता मात्र विजयासाठी असेल ती 12.
रुद्राक्ष आउट झाला नवीन फलंदाज मैदानामध्ये हा चेंडू काना जवळन गेलाय आणि या चेंडू वरती गोलंदाजाने फलंदाजाला सांगितलं की जागते रहो आदेश दिलाय म्हणजे समीकरण आता असेल चार चेंडू विजयासाठी विजयाची झुंज देण्यासाठी लक्ष्य पार करण्यासाठी आणि या टूर्नामेंट मध्ये सेकंड सत्रामध्ये जाण्यासाठी 12 धावा कराव्याच लागतील हा चेंडू यॉर्करलाइनचा मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने चेंडूला कलेक्ट केला एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे दोन धावा इथून कंप्लीट केल्या गेल्यात आणि या दोन धावेच्या जोराने समीकरण फळकावरती जाऊन पोहोचलं गेलं ते म्हणजे 26 या आकड्यावरती म्हणजे विजयासाठी अजून देखील तीन चेंडू आणि 10 धावेची गरज असेल तीन गेंदेवर जितने के लिए 10 रनों की जरूरत 10 बस है पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज हा चेंडू फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक देखील तिथे पोहोचतील आणि जावेस फटका बॅट मध्ये निघाला होता एक आशेची उम्मीद एक आशेचा दिवा जळत होता पण जेल घेतल्यानंतर ती उम्मीद आणि दिवा मावळताना पाहायला मिळालाय म्हणजे समीकरण आता मात्र जाऊन पोहोचलं गेलंय दोन चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज कंपल्सरी 10 म्हणजे दोन चेंडूवरती दोन प्रहार हे करावेच लागतील यस बिपिन सर या क्रिकेटने ना खूप सारे चढ उतार दाखवले आहेत एक मॅच बघितली होती बिपिन सर आठवण करून देतो दोन चेंडू आणि 11 धावांची गरज असताना त्या गोलंदाजाने तीन वाईड हाताळले गेले एक चेंडू 9 चं समीकरण आलं माफ करा दोन चेंडू आणि 9 चं समीकरण आलं त्यानंतर निर्धाव चेंडू हाताळला एक चेंडू 9 चं समीकरण आलं 9 चेंडू हाताळला गेला आणि तिथे मात्र तीन धावा आणि त्यानंतर एक चेंडू 6 षटकार ठोकला होता म्हणजे क्रिकेट खूप काही शिकून जातं आपल्याला कारण की यस अनप्रेडिक्टेबल खेळ म्हणून क्रिकेटला ओळखलं जातं सरडा जेवढा रंग नाही बदला तेवढा क्रिकेट बदलतो पण इथे आता रंग बदलेल का हा चेंडू सोडू दिलं जाऊ दिलं ही चुकी सर्वात मोठी आता मात्र हा फलंदाज आज पूर्ण दिवस एकच मनामध्ये ठरवेल की मी शफल करून बॉल सोडून का दिलं हा मनामध्ये शंका असेल कारण की ज्यावेळेस तुम्ही क्रीज मध्ये शफल करता त्यावेळेस मात्र लेग स्टंपचे चेंडू तुम्हाला कलेक्ट करायचे असतात सोडून देणं म्हणजे ही चुकी कारण की ते चेंडू अनेकदा आपल्या स्टंपवरून जाताना पाहायला मिळतात शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज असेल ती 10 हा चेंडू देखील निर्धाव अप्रतिम खेळ आणि अप्रतिम विजय इथे पाहायला मिळाला अनेकदा बघतोय ना लो स्कोरिंगच्या मॅच आहे खतरनाक होता आणि लोवेस्ट डिफेन्स केला गेलाय संघ एंजल 11 सिद्धी करवले संघाने मॅन ऑफ द मॅच कोण असेल एंजल 11 सिद्धी करवले संघाचा कळवा नाव सिद्धी करवले संघ मॅन ऑफ द मॅच कोणाला असेल नाणेफेकीचा कौल केला जातोय आदरणीय योगेशजी भाने साहेब यांच्या माध्यमातून दोन्ही कर्णधाराचे दोन्ही संघांचे कर्णधार इथपर्यंत पोहोचलेत आणि सिद्धी करवले एंजल 11 सिद्धी करवले संघ एक चांगला खेळ दाखवला गेला मैदानामध्ये बघा लोवेस्ट लोवेस्ट स्कोर देखील तुम्ही डिफेंड करू शकता पण गोलंदाजी चांगली झाली पाहिजे आणि मॅन ऑफ द मॅच कोण असेल तुमच्याकडनं उत्तर हवंय ज्याने जोडल्या 23 धावा येस कारण की लो स्कोरिंग मॅच नक्कीच होती पण या लो स्कोरिंग मध्ये 23 धावा खूप जास्त इम्पॉर्टंट नयन आणि दोन विकेट देखील गोलंदाजीवरती चला नयन मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी यायचंय नाव ऐकायला आलं होतं राहुल पण राहुलकडनं दुसऱ्या मॅचकडनं अपेक्षा असेल दुसऱ्या मॅच मध्ये राहुलकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील त्या मॅच मध्ये राहुल नक्कीच चांगली कामगिरी करील पण त्याआधी नयन याला मॅन ऑफ द मॅच सन्मानित केली जाईल
टीम निलचे संघ चला लगे क्षेत्र